मस्तके पायावरी सर्व वारकरी संतांच्या मी अतिशय आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की वारकरी संप्रदायाच्या संतांची ही प्रचंड काय भूमिका 13व्या शतकापासून सुरू झालेली आहे, ज्यामध्ये मानवतेचा आणि सत्यचा संदेश दिला गेलेला आहे। अत्यंत मागासवर्गीय दलित कष्टकरी समाजातील संत चोखोबांना सुद्धा 13व्या शतकात बिकट काळामध्ये संतांची उपमा दिलेली आहे आणि त्या संत चोखोबांची समाधी पांडुरंगाने नामदेवरायांच्या माध्यमातून आपल्या दरवाजामध्ये घेण्यास सांगितलेली आहे। आणि अशा या संत चोखोबांची पुण्यतिथी साजरी करत असताना वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो दिंडीकरी वारकरी फडकरी यांच्या माध्यमातून हे संत चोखोबांची पुण्यतिथी साजरी करत आहे गेल्या अनेक वर्षापासून। आणि यंदा आम्ही चोखोबांचा दहीभाताचा नैवेद्य सर्व पंढरपूरमध्ये उपस्थित असलेल्या वारकऱ्यांना देत आहोत आणि त्यासाठी आमचे पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष, तिथले महापालिकेचे पदाधिकारी सर्व फडकरी इथं मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत। आणि सामाजिक क्षमतेचा हा संदेश देण्यासाठी आम्ही संत नामदेवांच्या विशेष केशव महाराजांच्या माध्यमातून अभंगवाणी झाली, दिंडी झाली आणि समाजाला एकच मेसेज केलेला आहे की पंढरपुरामध्ये यारे यारे लहान दूर आहे, कोण्याही जीवाचा नगडो मच्छर आहे, भेदाभेद ब्रह्ममंगळ आहे। आणि हा संतेचा नारा वारकरी साहित्य परिषद आमच्या संत चोखोबांचा गौरव सन्मान करून दहीभाताचा नैवेद्य करून पंढरीनगरी केलेला आहे। धन्यवाद। ओम कृष्ण हरी।